नमस्कार, मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात पावसाचा अंदाज। आज तारीख 1, नाशिक नगर पुणे तसेच मराठवाड्यातील बीड लातूर जिल्ह्यात आणि विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे। मध्य महाराष्ट्रातील आणि मराठवाड्यातील काही भागात हवामान ढगाळ आहे, त्यामुळे आज तारीख 1 नाशिक नगर पुणे तसेच मराठवाड्यातील बीड लातूर जिल्ह्यात आणि विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। गेल्या वतोडाभरापासून राज्यातील अनेक भागात पावसाने उघडीप दिली आहे, तसेच कमाल तापमानातही वाढ झाली आहे। मात्र बुधवारी तारीख 30 दुपारपासूनच अचानक ढगाळ वातावरणाची स्थिती तयार झाली आहे, त्यामुळे कमाल तापमानाचा पारा कमी झाला होता। येत्या 4 ते 5 दिवस कोकण मध्य महाराष्ट्रात व मराठवाड्यात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे। विदर्भात उद्या शुक्रवारी तुरळक सरी पडतील व शनिवारपासून उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता आहे। व विदर्भातील ब्रह्मपुरी येथे राज्यातील सर्वाधिक 35.1 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली। पुण्यातही उन्हाचा पारा वाढला असून कमाल तापमान 31.0 सेल्सिअस नोंदले गेले। बुधवारी तारीख 8 झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये कोकण सांताक्रूज 5.4, तलासरी 2.2, माथेरान 1.1, ठाणे 1, मध्य महाराष्ट्र कोपरगाव 1, श्रीगोंदा 13, रावेर 2, विंदापूर 35.2, आटापाडी 10, कारेगाव 15, माळशिरस 2, मराठवाडा धारूर 2, धर्माबाद 3, माहूर 2, मुतखेड 2, विदर्भ तांदूर बाजार 3.8, धामणगाव रेल्वे 6.5, तिवसा 27.5, ब्रह्मपुरी 8.7, नागभीड 2.9, पोरबरना 16.4, भामरागड 16.6, मुलचेरा 12.2, आमगाव 12.1, गोंदिया 2.3, गोरेगाव 9.8, नागपूर 14.6, आर्वी 3.1, वर्धा 4.3, बाबुळगाव 2.6, कळंब 6.4, नेर 4.1, यवतमाळ 2.9।